कार्यक्षम अधिकाऱ्यांना पुन्हा आपला कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच बदलीला सामोरं जावं लागल्याचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची अखेर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवकांनी आणलेला अविश्वासाचा ठराव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला होता. मात्र आधी अधिकाऱ्यांच्या पाठीशी असल्याचं दाखवून मुख्यमंत्री अखेर स्थानिक नेत्यांपुढे झुकल्याचंच पुढे आलंय. भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिंदेच्या बदलीची मागणी केली होती. राज्य प्रशासनात तब्बल 28 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात औरंगाबाद पुणे आणि ठाण्याच्या सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान सुधाकर शिंदे यांची आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या सीईओ पदी बदली करण्यात आली आहे. तर ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची औरंगाबाद जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे आता पुणे जिल्ह्याचा कारभार सोपवण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांच्याकडे पुणे महानगरपालिकेचा कारभार सोपवण्यात आला आहे. पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार यांची केंद्रात प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, कार्यकाळ पूर्ण होत नाही तोच केवळ राजकीय पुढाऱ्यांच्या मागणीनंतर त्यांच्या दबावापुढे झुकत प्रशासन किंवा सरकार या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांची बदली करतं, काय नेमका अर्थ काढायचा, याचा काय नेमका संदेश जातोय? हिमाली, राज्यामध्ये पहिल्यांदा घडत नाही. यापूर्वी सुद्धा अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की राजकीय पक्षांच्या दबावामुळे सनदी अधिकाऱ्यांच्या त्यांचा कार्यकाल पूर्ण होण्याच्या आधीच बदल्या करण्यात आल्या. खरं तर सनदी अधिकारी म्हणजे आय ए एस अधिकारी आहेत, त्यांना एका पदावरती जास्तीत जास्त 2 वर्ष ठेवता येतं. परंतु 2 वर्ष होण्याच्या आधीच अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या या ठिकाणी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आजही ज्या 28 अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत त्याच्यातले अनेक अधिकारी असे आहेत ज्यांनी आपला 2 वर्षाचा कार्यकाळ या पदावर पूर्ण केलेला नाही आहे, तरी त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. सुधाकर शिंदेंचं ताजं उदाहरण आहे. त्यांना पनवेल महानगरपालिका आयुक्तपदी आल्यानंतर लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, पाठिंबा मिळाला, आणि लोकांनी त्यांची बदली होऊ नये यासाठी आंदोलन पनवेल महानगरपालिकेमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. तिथले भाजपचे जे सत्ताधारी नगरसेवक आहेत त्याचबरोबर स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या बदलीची मागणी केली होती. त्यांच्या विरोधात नगरसेवकांनी अविश्वास ठराव सुद्धा आणला होता भाजप नगरसेवकांनी. तो ठराव संमतीसाठी मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मंत्रालयात आला होता, परंतु मुख्यमंत्र्यांनी मागच्याच आठवड्यात हा प्रस्ताव फेटाळला होता. त्यामुळे पनवेलकरांना एक दिलासा मिळाला होता की मुख्यमंत्री या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. परंतु एक आठवडा उलट तो ताच जनतेची ही अपेक्षा फोल ठरलेल्या आपल्याला पाहायला मिळते. आणि मुख्यमंत्र्यांनी मागच्या आठवड्यात हा विश्वास प्रस्ताव फेटाळला आणि या आठवड्यात सुधाकर शिंदे यांची पनवेल महानगरपालिका आयुक्तपदावरून बदली केली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या पक्षातील स्वतःच्या नेत्यांच्या दबावाला बळी पडून अशा पद्धतीने ज्या बदल्या होत आहेत त्याची परंपरा चालू आहे या असं या उदाहरणावरून म्हणता येईल. आणि हेच दुर्दैव आहे. धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.